कोरोना दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे दिवसागणिक नवीन पाचशे ते सहाशे रुग्णांची भर पडत आहे सर्व शासकीय रुग्णालय फुल आहे येथील समाधी वार्डातील एक रुग्ण दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला मनपा कर्मचाऱ्यांनी बेड नसल्याने घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला मात्र प्रकृती बिघडली कुटुंबियांनी वनराजिक महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले मोठ्या धावपळीनंतर बेडची व्यवस्था झाली प्रकृती गंभीर झाल्याने ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयात आणले मात्र तेथे ऑक्सिजन मिळाले नाही त्यामुळे पुन्हा वनराजिक महाविद्यालयात नेले मात्र या सर्व प्रक्रियेत उपचार घेत असलेला बेड अन्य रुग्णाला देण्यात आला त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला जमिनीवर ठेवले बेड आणि उपचाराच्या प्रतीक्षेत तो कोरोनाशी दोन हात करीत आहे जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यातही चंद्रपूर शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे त्यामुळे सर्व शासकीय कोविड रुग्णालय रुग्णांनी भरले आहे खाजगी रुग्णालयाची ही स्थिती अशीच आहे त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे येथील समाधी समाधीवाड्यातील रमेश स्वान हा पंच्याहत्तर वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले मात्र शासकीय रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसल्याने प्रकृती चांगली असल्यास घरीच उपचार घ्यावा असा सल्ला दिला कुटुंबियांनीही घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी धावपळ करीत वनराजिक महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात नेले तेथील प्रशासनाने जुळवाजुळव करून एका बेडची व्यवस्था केली उपचार सुरू झाला परंतु स्वान यांची प्रकृती पुन्हा बिघडू लागली त्यांना ऑक्सिजन लावणे गरजेचे होते त्यामुळे या रुग्णाला घेऊन तेथील कर्मचारी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आले ऑक्सिजनची मागणी केली परंतु ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकले नाही अखेर या रुग्णाला परत वनराजिक महाविद्यालयात नेण्यात आले या सर्व प्रक्रियेत उपचार घेत असलेला बेड अन्य दुसऱ्या रुग्णाला देण्यात आला त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न तेथील कर्मचाऱ्यांना पडला मात्र बेड नसल्याने काहीही करणे शक्य नव्हते अखेर या रुग्णाला जमिनीवर ठेवण्यात आले हा सर्व प्रकाराचा व्हिडिओ या रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर कोविड रुग्णांचा होणाऱ्या गैरसोयीचे प्रकार पुन्हा उघड झाला या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईक हर्षद स्वाण याने प्रशासनाने तातडीने बेड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे